मी जब तक रात। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे मोर्या ग्राफिक्स। तर मित्रांनो, त्या अगोदर आपण अलाइट मोशन काइन मास्टर याची आपण ट्युटोरियल घेऊन आलो आहे। तर आज आपण जो ट्युटोरियल घेऊन आलो आहे तो आहे अवी प्लेअरचा, आणि याच्यानंतरही आपण अवी प्लेअरचे भरपूर ट्युटोरियल बघणार आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर खाली इंस्टाग्रामची लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिप्ले करेल। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये मी जेवढे PNG आणि मटेरियल वापरलेले आहे टेलिग्रामवरती मी ते प्रोव्हाइड केलेले आहे ऑलरेडी। तुम्ही जाऊन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, याच्यामध्ये सेटिंग दिलेले आहे, ते तुम्हाला सेटिंग पूर्ण बघावं लागतील। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा ते कळेल। तर भेटू मित्रांनो, वेगळा न घालता व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, अशा पद्धतीने अवी प्लेअर ॲप्लिकेशनला ओपन करायचं, त्यानंतर असं एक इंटरफेस दिसेल, त्याच्यानंतर वरती बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, खाली दिसेल तुम्हाला लोड फ्रॉम फाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे, आणि तुमचं जे टेम्पलेट आहे त्या फोल्डरमध्ये, त्या फोल्डरमध्ये तुम्ही जाऊन ते सिलेक्ट करता। अशा पद्धतीने मी त्याला ओपन केलं आहे। त्यानंतर यायचं आहे इथं, अशा पद्धतीने तुम्हाला इथे असा इंटरफेस दिसेल। ओपन केल्याच्यानंतर पेन्सिलच्या आयकॉनवरती जायचं, वरती ते गेल्याच्यानंतर 3 नंबरला ऑप्शन आहे ऑडिओ प्रोव्हायडर, तर त्याच्या खाली इमेज नावाचं ऑप्शन आहे। त्यानंतर त्याच्यावरती येऊन इमेजवरती क्लिक करायचं, त्यानंतर कस्टम इमेज आणि खाली पीक इमेजवरती क्लिक करून तुम्हाला इथे इमेज सिलेक्ट करायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ते इमेज सिलेक्ट केला। त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर इमेज दिसणार नाही, तर इमेज दिसण्यासाठी परत एकदा पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि आपण ज्या ठिकाणी इमेज सिलेक्ट केला आहे त्या ठिकाणी जायचं, आणि जनरलवर क्लिक करायचं। जनरलवर आल्याच्यानंतर गुगल नावाचं ऑप्शन दिसेल 2 नंबरला, त्याच्यावरती क्लिक करायचं। तर अशा पद्धतीने तुमचं जो इमेज आहे ते अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर परत एकदा पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, खाली इमेज आहे त्याच्यावरती शॅडो आहे, तुम्हाला जर शॅडो द्यायचा असेल तर देऊ शकतो मित्रांनो, अशा पद्धतीचा शॅडो आहे, तर शॅडो मी देतो आहे। त्यानंतर खाली यायचं आहे, ब्लॅक इफेक्ट, ब्लॅक इफेक्ट जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा नाही। मित्रांनो, जो ब्लॅक इफेक्ट आहे मी तो ब्लॅक इफेक्ट देतो आहे, जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। त्याच्या खाली यायचं आहे ब्लर इफेक्ट, त्याला काहीच करायचं नाही मित्रांनो। त्याच्या खाली इमेज बॉर्डर, इमेज बॉर्डरवर आल्याच्यानंतर सिम्पली ते यायचं जनरलवर आणि विजिबल करायचं आहे, तर जनरल क्लोज करायचं। त्यानंतर तुमची बॉर्डर अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर परत एकदा पेन्सिल आयकॉनवरती येऊन खाली कंपोजिशन नावाचं ऑप्शन आहे, कंपोजिशन 1, तर त्याच्यावरती क्लिक, सॉरी कंपोजिशन व 1च्या खाली एक बार्स नावाचं ऑप्शन आहे, बार्सवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर बार्सवर क्लिक केल्याच्यानंतर सिम्पली जनरलवर क्लिक करून विजिबल करायचं, तर अशा पद्धतीने तुमचा जो बार आहे खाली दिसेल। आणि मित्रांनो, तुम्हाला इथं थ्री लाईनवरती क्लिक करून लायब्ररीवरती यायचं, आणि तुमचा जो सॉन्ग आहे तो इथून सिलेक्ट करतो। ऑलरेडी मी सॉन्ग जो सिलेक्ट केलेला आहे, तर अशा पद्धतीने परत एकदा पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात खाली सेकंडला इमेज लोगो आहे, तर इमेज लोगोवरती क्लिक करायचं आहे, आणि इमेजवरती जाऊन तुमचा जो लोगो आहे तुमच्या चॅनलचा, अशा पद्धतीने कस्टम इमेज आणि खाली पीक इमेज, त्याच्यानंतर तुमचा जो लोगो ज्या फोल्डरमध्ये त्या फोल्डरवरती जाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकतो। तर अशा पद्धतीने मी तो सिलेक्ट केला आहे। त्यानंतर तुमचा लोगो जो आहे तो दिसणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे आणि विजिबल करायचं आहे। आता बघा मित्रांनो, तुमचा जो लोगो आहे अशा पद्धतीने खाली दिसेल। आणि शेवटची स्टेप जे मित्रांनो, परत एकदा पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करून खाली इमेज आहे त्याच्यानंतर PNG इमेज, PNG क्लिक करायचं आहे, आणि ते इमेजवरती जायचं कस्टम इमेज आणि पीक इमेज। आणि तुमचा जो PNG आहे मी अशा पद्धतीने तो सिलेक्ट करतो मित्रांनो, मी तो सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर परत त्याच ऑप्शनवरती यायचं आहे, जनरलवरती येऊन त्याला विजिबल करायचं,
सॉरी आपला जो PNG आहे तो दुसरा सिलेक्ट झाला मित्रांनो, लोगो सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर तर अशा PNG मित्रांनो आपला, तर अशा पद्धतीने मी त्याला सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं मित्रांनो जी लाईफलाईनची ती PNG वरची ती बॉर्डरच्या रेषेवरती येईल. तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केल्याच्या नंतर व्यवस्थित ते सेट होऊन जातं. तुम्हाला जिथं ठेवायचा होता तो थोडंसा तिथं ठेवायचा, तुम्हाला तो तुम्हाला दाखवतो कुठं ठेवायचं आहे, असं इथं ठेवायचं आहे. तर मित्रांनो तो बरोबर सिलेक्ट होऊन जातो आणि खाली एक बार्स नावाचं ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली आपला लोगो येतो मित्रांनो. हा लोगो पण व्यवस्थित सेट होऊन जातो आपल्या या ठिकाणी. इथं लोगो तुमचा बार्स राहील आणि इथं लोगो राहील. तर तुम्हाला त्याला काही चेडछाड करायची गरज नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ होता मित्रांनो. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर इथं जायचं डाउनलोडच्या ऑप्शनवरती. आणि इथं फक्त तुम्हाला व्हिडिओ वाईट ठेवायचे 1080 आणि व्हिडिओ वाईट ठेवायचे 1350. जरी सेटिंग नसेल तर तुमचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या साईजमध्ये सेव्ह होईल आणि प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला इथं फक्त या दोन साईज चेंज करायचे, बाकी काही चेंज करायचं नाही. अशा पद्धतीचा व्हिडिओ होता मित्रांनो आणि इथून तो एक्सपोर्ट करायचा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.